नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा महाराष्ट्रातील मान्सून संपला मान्सून दोन हजार एकवीसची बिदाई झालेल्या अतिवृष्टीमुळे मान्सून जाणं बरं अशी मानसिकता शेतकऱ्यांची झालेली असल्यामुळे हा एक दृष्टीने आनंदाचाही भाग आहे दोन दिवस पुन्हा एकदा पाहुण्यासारखा येईल अशी परिस्थिती आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की पुढील चोवीस तासात अरबी समुद्रात एक लो प्रेशर एरिया आणि बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर एरिया तयार होतो आहे आणि संदर्भात इमेज भारतीय हवामान खात्याकडून प्रसारित करण्यात आलेली आहे या इमेजमध्ये आपण बघू शकता की लो लेवल सर्क्युलेशन कशा पद्धतीने तयार होतं आहे आणि त्याचा जवळपास अर्ध्या भारतावर प्रभाव पडणार आहे आज मान्सूनने महाराष्ट्रातून संपूर्णपणे माघार घेतली आहे तरीदेखील आपल्याला उद्यापासून म्हणजे उद्या रात्री पंधरा तारखेला रात्री सोळा तारखेला दिवसभर आणि सतरा तारखेलाही बऱ्याच भागात पाऊस असणार आहे अठरा तारखेला क पावसाचं प्रमाण कमी होऊन महाराष्ट्रातील पाऊस उघडण्यास सुरुवात होईल एकोणीस तारखेला पूर्णत महाराष्ट्रातील पाऊस उघडेल अशी परिस्थिती आहे समोरील लिमेजचे आपण निरीक्षण करू शकता पंधरा ऑक्टोबरपासून एकवीस ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती आहे आणि जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भारतात पाऊस पडणार आहे मात्र हीच बाब आपण बावीस तारखेपासून अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत बघितलं तर दक्षिण भारतामध्ये शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगलीचा काही भाग आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी दिसते आहे एकोणतीस ऑक्टोबर तर चार नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता असणार नाही मात्र एक कमी दाब हा दक्षिण भारतात प्रभावी ठरणार असल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे वेळेस आपण बघू शकता की नो अकरा नोव्हेंबरपर्यंत देखील एक अरब बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होईल आणि त्याचाही प्रभाव दक्षिण भारतावर पडेल मात्र महाराष्ट्रात या काळात पाऊस पडणार नाही म्हणजे जवळपास बावीस ऑक्टोबरपासून अकरा नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची फारशी शक्यता नाही मात्र पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशी परिस्थिती असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन स्थानिक स्वरूपात वेरळ स्वरूपात पाऊस पडू शकतो नेट इमेजमध्ये आपण दोन चक्राकार स्थिती बघतो आहोत आणि या दोन्ही चक्राकार स्थितीला लो प्रेशर एरिया असा मार्क हवा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे याचे पुढचे परिणाम आपल्याला लवकरच दिसणार आहेत आपण पुढील अठ्ठेचाळीस तासाचा तासाचा हवामान अंदाज पाहणार आहोत पुढील अठ्ठेचाळीस तासात आपण धावती इमेज बघत असताना एक बाब आपल्याला बघायची आहे की अरबी समुद्रात असलेला जो काही कमीदाब आहे हा दक्षिण भारतावर प्रभाव टाकतो परंतु नंतर त्याचं अस्तित्व नाहीसं होतं आणि वाऱ्याच्या स्वरूपात तो बंगालच्या उपसागरात सक्रिय होतो सोळा तारखेची परिस्थिती आपण बघितली तर सोळा तारखेला विशाखापट्टणमजवळ तयार झालेला कमीदाब हा महाराष्ट्रावर प्रभावी ठरतो आहे हे आपण कालही बघितलेलं आहे आणि त्याची चक्राकार स्थिती जी आहे ती जवळपास महाराष्ट्रावर सरकताना दिसते आहे आपण या ठिकाणी बारकाईनी या चक्राकार स्थितीचा अभ्यास करू शकता की साधारणपणे नांदेड चंद्रपूर या दरम्यान ही चक्राकार स्थिती पुढे सरकत असल्यामुळे या चक्राकार स्थितीच्या प्रभावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अमिदाबाचं केंद्र आपल्याला स्पष्टपणे नांदेडवर आहे त्यामुळे पुन्हा एकदा नांदेड परभणी आणि बीड या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे उपसागरात तयार झालेला कमी विशाखापट्टणमच्या जवळ पंधरा तारखेलाच येणार आहे आणि पंधरा तारखेलाच रात्री त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची सुरुवात होईल सुरुवातीला पावसाच्या स्वरूपात विदर्भातील काही जिल्ह्यात याचा प्रभाव दिसेल पंधरा तारखेला रात्री बारा वाजता विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु सोळा तारखेला या कमी दाबाचं केंद्रच महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे नांदेड लातूर बीड परभणी वासी हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती या जिल्ह्यात पावसाला सोळा तारखेला दुपारी सुरुवात जोरदार सुरुवात होईल आणि आपण ही इमेज जशी पुढे सरकू तसं आपल्या लक्षात येईल की हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रभर बऱ्याच विभागात इंदापूर करमाळा बारामतीपर्यंत दौंडपर्यंत ते पोहोचणार आहे सोलापूरच्या पूर्वेला देखील या काळात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस होईल बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर त्याचबरोबर नांदेड परभणी वासीम हिंगोली जालना औरंगाबाद या ठिकाणापर्यंत त्याचा प्रभाव पडणार आहे आपण बघू शकता की याचा जास्त प्रभाव हा वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे पण हीच इमेज रात्री जर बघितली तर यवतमाळ वासिम हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीडचा पूर्वेकडील भाग जालन्याचा पूर्वेकडील भाग बुलढाण्याचा अकोल्याचा आणि अमरावतीचा जळगावचा भाग या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोळा तारखेला रात्री आहे आपण बघू शकता की कमी दाबाचं जे क्षेत्र केंद्र आहे हे काही अंशाने आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसतं आहे त्याची चक्राकार स्थिती दिसते आहे ही तीव्र चक्राकार स्थिती नाही परंतु त्याचा अतिवृष्टीसाठी किंवा मुसळधार पावसासाठी ते कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे आपण बघू शकता नांदेड वासिम हिंगोली परभणी काही प्रमाणात जालना या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टीला त्याचा फारसा प्रभाव असणार नाही आपण बघू शकता की मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात त्याचा फारसा प्रभाव नाही परंतु जळगाव जिल्ह्यात थोडा त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण सतरा तारखेची परिस्थिती बघितली तर सतरा तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण पुढे सरकलेलं दिसेल म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातसुद्धा आपल्याला सतरा तारखेला पाऊस विरळ स्वरूपात पडताना दिसेल सर्वत्र पाऊस पडणार नाही काही विरळ स्वरूपात तो पडणार आहे औरंगाबाद जालनामध्ये पडणार आहे परंतु अहमदनगर पुणे संपूर्ण कोकण किनारपट्टी सातारा कराड सांगली कोल्हापूर या भागात त्याचा फारसा प्रभाव असणार नाही ही जी चक्राकार स्थिती आहे ही सतरा तारखेलाही महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडत राहणार आहे आपण बघू शकता की सतरा तारखेला विदर्भात नंदुरबार आणि धुळे जळगावमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी दिसते आहे परंतु या इमेजेसमध्ये बदल झाल्यास आपण दररोज त्याचा आढावा घेतो आहोत सतरा तारखेलाही महाराष्ट्रातील पाऊस दुपारनंतर कमी होईल रात्री कमी होईल आणि हे संपूर्ण क्षेत्र उ मध्य प्रदेश वगैरे भागात सरकणार आहे परंतु आपण बघू शकता की अठरा तारखेला हे संपूर्ण क्षेत्र जे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं आहे ते महाराष्ट्रावरचा पाऊस पडल्यानंतर ते बऱ्याच अंशाने उत्तरेकडे आणि पूर्वेकडे सरकण्यात आताना आपल्याला दिसतं आहे आणि जवळपास एकोणीस तारखेला हे संपूर्ण वातावरण पूर्वेला सरकेल आणि या कमी दाबाचा प्रभाव नाहीसा होईल संध्याकाळी मात्र एकोणीस तारखेनंतर आपण व्हिडिओ देणार नाहीत धन्यवाद जैन जय जे महाराष्ट्र जय वैराजय